नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या सेमिंग चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी जनरल सायन्स टॉपिक नंबर 11 सेल, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम। इन प्रीवियस व्हिडिओ वी सी देअर द इंट्रोडक्शन ऑफ सेल अँड द सेल ऑर्गनायझेशन हे आपण बघितलं होतं। तर आज आपण बघणार आहोत बघा मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल। सेलचं मेजरमेंट कसं केलं जातं आणि त्याचं ऑब्झर्वेशन कसं केलं जातं हे आपण आता बघणार आहोत। इन 1673 अँटन व्हॅन लियोनोफ असेंबल व्हेरियस लेन्सेस टू कन्स्ट्रक्ट अ मायक्रोस्कोप। तर बघा 1673 मध्ये अँटन व्हॅन लियोनोफ यांनी काय केलं, व्हेरियस लेन्सेस घेतल्या वेगवेगळ्या, कशासाठी, काय कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, तर मायक्रोस्कोपचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी। ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व लाहिव बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन्स सेल्स अंडर द मायक्रोस्कोप। त्यांनी काय केलं बघा, तो सुरुवातीला पहिला सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलं, पहिल्यांदा त्यांनी ऑब्झर्व केलं की लाईव्ह बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन सेल्स त्याने मायक्रोस्कोप खाली काय केलं, स्टडी केलं। तर बघा सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज। तर त्यांनी काय सांगितलं, सेल्स जे आहेत ते काय आहेत, एक्स्ट्रीमली मायन्यूट म्हणजे अगदी छोट्या आहेत इन साईज, वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेकेड आय। तर बघा ह्या ज्या सेल्स आहेत त्या आपण उघड्या डोळ्याने बघू शकत नाही, इतक्या त्या मायन्यूट म्हणजे स्मॉल्स असतात। मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स युज्ड फॉर मेजरिंग देअर साईज। आणि ह्या सेलची साईज जी आहे ती मेजर करण्यासाठी कशाचा वापर करतात, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरचा वापर करतात। नॅनोमीटर दीज आर द युनिट्स आणि त्या युनिट्सचा त्यांची साईज मेजर करण्यासाठी काय केला जातो, उपयोग केला जातो। द कंपाउंड मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर ऑब्झर्विंग सेल। आणि ह्या सेलचे ऑब्झर्वेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, मायक्रोस्कोपचा वापर केला जातो। अन ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास स्लाइड मॅग्निफाइड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ दिस मायक्रोस्कोप। आता बघा ऑब्जेक्ट जो आहे ऑन ग्लास, ग्लासवर जो ऑब्जेक्ट राहतो स्लाइडवर, त्याला काय केलं जातं, मॅग्निफाइड केलं म्हणजे मोठा केला जातो मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ दिस मायक्रोस्कोप। त्या मायक्रोस्कोपने काय केला जातो, मॅग्निफाइड केला जातो। सो बघा इथे दाखवलेला आहे हा कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्याच्यामध्ये बघा हे आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपचं स्ट्रक्चर। इथे आहे बेस, इथे आहे इल्युमिनेटर, इथे आहे त्याचं स्टेज, त्यानंतर बघा इथे जे आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस आहेत इथे दिसतात त्या, इथे आहे ट्यूब, इथे जो आहे तो आहे आयपीस, एप्युलर, इथून काय करावं लागतं आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागतं, आय इथे ठेवायचा असतो आयपीस वर, आणि इथे आपली स्लाइड जी आहे ती इथे लावायची असते। कोर्स फोकस नॉब, दिस इज द कोर्स फोकस नॉब अँड दिस इज द फाईन फोकस नॉब। सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप। सो सी हियर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश डॅश मिलीमीटर, 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर्स। सो 1 मायक्रोमीटर्स ऑर मायक्रॉन इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर। दीज आर द स्मॉलेस्ट युनिट। सो हियर लेट्स ट्राय दिस, टेक अ पीस ऑर सेगमेंट ऑफ ओनियन अँड केअरफुली सेपरेट द थिन स्किन फ्रॉम इट्स कॉन्केव सरफेस विथ द हेल्प ऑफ फोर्सेप। बघा एक छोटा काय करायचा, आपल्याला ओनियन घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून काय करायचं, ओनियनचा एक पीस किंवा सेगमेंट घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे बघा, त्याला सेपरेट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ फोर्सेप।
फोरसेप्स जसा आहे ना त्याला सेपरेट करायचा आहे. प्लेस द मेम्ब्रेन ऑन अ ग्लास स्लाइड. आणि हे जे मेम्ब्रेन आपण मोनेनचं घेतलेलं आहे ते काय करायचं बघा, आपल्याला ग्लास साइड वर ठेवायचे आहे अँड पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. आणि त्याच्यावर काय करायचं बघा, वॉटरचा एक ड्रॉप टाकायचा आहे आणि काय करायचं आहे बघा, टेक केअर दॅट द मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड व्हाइल प्लेसिंग ऑन द साइड. आता बघा स्लाइड वर आपण हा जे मेम्ब्रेन घेणार आहे ते काय झालं नाही पाहिजे, फोल्डेड नाही झालं पाहिजे स्लाइड वर. पुट अ ड्रॉप ऑफ अ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन और इओसिन ओव्हर इट. आता बघा त्या मेम्ब्रेन वर आपल्याला काय सोडायचं आहे, डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन, आयोडीनचं डायल्यूट सोल्युशन किंवा इओसिन हे सोल्युशन त्याच्यावर सोडायचे आहे. अँड ऑब्झर्व अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. जसं आपण मागाशी कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितला त्याच्यामध्ये आपल्याला ती स्लाइड ठेवायची आहे. डोंट फॉरगेट टू पुट अ कव्हर स्लिप ओव्हर द ओनियन स्किन. आता बघा त्याच्यावर आपल्याला ती जी स्लाइड आहे त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवायला विसरायचं नाही. तर बघा ऑन द स्लाइड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोपच्या खाली ठेवण्या अगोदर आपल्याला त्या स्लाइड वर काय ठेवायचं आहे, कव्हर स्लिप ठेवायची आहे. सो इन द सेम वे ऑब्झर्व द सेल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक लीव्स बार्क रूट रूट टिप एक्सेट्रा. आज बघा आपण अशा प्रकारे प्लांट्सचे जे लीव्स असतील म्हणजे झाडांची पाने असतील, बार्क असतील, रूट टिप म्हणजे मुळे असतील, त्यांना काय करू शकतो आपण त्यांचे स्मॉल सेल ऑर्गॅनिज्म जे काय आहे ते आपण काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. डू यू रिमेंबर द लास्ट इयर यू हॅड ऑब्झर्व द अमीबा अँड पॅरामोशियम दॅट आर फाउंड इन वॉटर. बघा मागच्या इयरमध्ये तुम्ही शिकला होता अमीबा आणि पॅरामोशियम विच इज फाउंड इन वॉटर. आता बघा इथं आपण बघितल्याप्रमाणे ओनियन सेल्स सी अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघा सुरुवातीला आपण एक ओनियन घेतलाय, फोरशेपच्या साईड आपण त्याचं काय काढलेलं आहे, सेगमेंट काढलेला आहे आणि त्या सेगमेंट पासून आपण एक काय काढलेलं आहे, छोटं मेम्ब्रेन घेतलेलं आहे. आणि हे जे मेम्ब्रेन आहे ते स्लाइड वर ठेवलेलं आहे आणि त्या स्लाइड वर आपण काय ठेवलं, कव्हर स्लिप ठेवली. आणि बघा त्याला आपण ह्या मायक्रोस्कोपच्या इथे ही स्लाइड ठेवून काय केलं, ह्या आयपीस ते आयपीस ठेवून काय केलं, ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय दिसतं बघा, त्याच्यामध्ये सेल्स दिसतील, ह्या ज्या सेल्स आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील. सो ओनियन सेल्स सी अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि त्यामध्ये आपल्याला अशा सेल्स दिसतील. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन मास सेमिनार.